वेळी जनरलबॉडीचा जरी ठराव झालेला असेल तर त्याची जी मान्यता आहे ही मागील वर्षामध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि मागील 6 महिन्यामध्ये जी अत्यावश्यक सेवा आहेत आणि इतर काही गोष्टी आहेत याच्याकरता भरती करण्याची प्रोसिजर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. असलेल्या याच्यामध्ये जर आपण अपेक्षित असेल की प्री ऑथॉरिटी जी आपली वेगळी यंत्रणा करायची किंवा काय करायची तर ते निर्माण करण्याकरता बीपीएमसी ऍक्टच्या अंडर महानगरपालिकेला काय गाईडलाईन जशी ऍक्ट आपल्याला कोडिफाय करते किंवा सांगते तर ह्याच्यामध्ये जो निर्णय आहे तो ट्री ऑफिसर अँड ट्री ऑथॉरिटी घेते. त्याच्यामध्ये उद्यान विभाग घेत नाही. उद्यान विभाग इथं इज देअर ओनली टू सप्लिमेंट द वर्क ऑफ द ट्री ऑथॉरिटी ऑर द ट्री ऑफिसर्स नॉट टू टेक अ डिसिजन ऑन देअर बिहाफ. म्हणजे आपण जर कुठलाही निर्णय पाहिला तर त्या हॉर्टिकल्चर मिस्त्री असेल हॉर्टिकल्चर सुपरवायझर असेल तो साईट व्हिजिट करतो रिपोर्ट देतो. त्याच्यामध्ये असलेली एक्सपर्ट कमिटी आहे जी बाहेरची आहे त्यांचा ओपिनियन इज फार सुपिरियर. ट्री ऑफिसर्स ओपिनियन इज फार सुपिरियर अँड फायनल डिसिजन इज टेकन बाय द ट्री ऑथॉरिटी नॉट बाय द हॉर्टिकल्चर मिस्त्री ऑर द गार्डन डिपार्टमेंट. ती माहिती अधिकार म्हणजे मिळेल किंवा ते सांगतील तुम्हाला आता आल्यापासून त्यांनी किती झाडं त्यांनी व्हिजिट केलेली या झाडांना व्हिजिट केलेली होती. आता आपण एक मिनिट आज आपण एक विषय बोलू. आपण पुणे विद्यापीठाचा विषय बोलतोय. या झाडांचा जो विषय आज आपण बोलतोय त्या साईट व्हिजिट मध्ये मिस्टर डेरे जे ट्री ऑथॉरिटी ऑफिसर आहेत ते जाऊन आलेले होते. दुसरं काही काम करत नाही ते. He has only just one designation here, he is a tree authority. एक